तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो, अंडरस्टँड? हो ना, पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही, मी तरी काय करणार? पाहिलंच कुणीतरी जळतोय आपल्यावर, एक मोठा दगड मारून कुणीतरी तावदान फोडले तर काय वाजला नसता? हा शुद्ध हलक्यातपणा आहे. ए तुझा टकलू आला. डॅडी, तुम्ही बाहेर गेला होतात ना? हो, जाणार होतो पण नाही गेलो. हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशिबी होतं ना, हे मी चालू देणार नाही. माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो. कोण कुठला फडतूस मेकॅनिक? त्याला फडतूस मेकॅनिक म्हणू नका, तो फडतूस असला तरी प्रामाणिक आहे. मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं काय केलं त्यांनी? तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळलंच त्यांनी? शट अप, डोंट टॉक नॉनसेन्स. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, मी विलासशीच लग्न करणार. इम्पॉसिबल. माझ्या अब्रूचा काही विचार कर. हा तुमच्या अब्रूचा प्रश्न नाहीये, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते मी ठरवायचं असतं, तू आधी घाल जा. वाईट, फारच वाईट माणूस. स्पष्ट दिसते, मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी झालेली. तो माझी पाजी कलेक्टर मला दारात सुद्धा उभं करणार नाहीये. मीनाक्षीचा बाप तर मला जोड्यानं मारणार आहे. प्रेमाचं दुःख किती वेळ टिकत रे साधारणपणे? एक आठ दिवस. अरे तू कशाला काळजी करतो यार, तू श्यामलच्या बापाला पटवत का नाहीस? त्याचा चेहरा पाहिलास ना, तुला वाटतं तो पटेल म्हणून? काय रे, प्रेमाच्या लढाईत किल्लेदाराला खिंडीत गाठायचं असतं. तू का खिंडीत गाठत नाहीस मीनाक्षीच्या बापाला? त्यानंच मला खिंडीत गाठले यार. तू खिंडीत सापडलायस? मीही खिंडीत सापडलोय. श्यामलीचा बाप सुद्धा खिंडीत सापडलाय. त्यालाच जर आपण खिंडीतून बाहेर काढला तर त्याच्या सरकारी फाईलीतला एक महत्वाचा कागद कुणीतरी पळवलेला आहे आणि त्यामुळे त्या सस्पेंड झालेला आहे. अच्छा, ऐसा आहे क्या? तेच तर सांगतोय ना, त्याला दोन तीन माणसाबद्दल संशय आहे. ती दोन तीन माणसं त्याच्याच हाताखाली काम करत होती. करंदीकर, पांढरे, आणि तिचं नाव काय म्हणाल ती? लुक तुके का असं काहीतरी आहे. हा लुक तुके, तो टकया लुक तुके. अरे तो लुक तुके माझा वर्गणीदार आहे. चल रे, तो कशावरून काय? अरे मला माहित आहे, तो रोज पैसे खातो, रोज नवीन नवीन वस्तू त्याच्या घरी असतात. अरे तो कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे. तुझं काम झालंच म्हणून समज. माझ्या कामाचं काय? अरे माझं काम झालं तर तुझं पण काम झालंच म्हणून समज. दोनच बायक आहेत पण सॉलिड आहेत रे, घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. मी आलो. श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना तुला. मान पकड. तुझी नाही माझी. पकडतो पकडतो. मामा, मामा, चिठ्ठी पाठवण्याचा भ्याडपणा कशाला करायचा? चल आधी या माऊलीच्या पाया पड. मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको. पाया पड. माऊली तुम्हाला पाया जरा बाहेर घ्या. पाया पड, पड. ती माऊली नाही, माऊली तर शंपले. माऊली मागे आहे. माग माऊली आहे काय? मला वाटलं कोचावर शोपीस ठेवलाय काय. मगापासून बघतोय माझी मान पकडून तू माझा अपमान करतोयस तर बंद कर. कोण ठेरण आणलंस तुझ्या बरोबर? चुप, तू चुप. काय चाललंय माझ्या घरात? स्पीड ब्रेकर तर बाजूला. हा मोठा डोझर. माफ करा, माफ करा. म्हणजे काय आहे, रागाच्या भरात मी माझी ओळख करून द्यायचं विसरूनच गेलो. मी सरदार वाळुंजकर. गाढव गाढव या गाढवाचा थक्का मामा. चंदन बागचा माझा बंगला, शेतीवाडी, बैलगाडी, मोटार गाडी, विमान गाडी, ही जाडी सगळं याला देणार आहे. मन्ना मिळला मला. करत सांगता की काय? या या बसा बसा. ए बसा 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 बसा. उदित उदित बसला बसा 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 वर. उदित बसा बसा. उदित उदित बसा 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 बसा. अरे बसा 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 बसा. काय अरे याचं बसलेलं नशीब उभं कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचं बसा 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 काय? अरे घरची एवढी इच्छा पडली पण हा गाडव दारोदार
टेबल क्लॉथ बघा, फुलं बघा, मुली ना माऊली चालायचं, तरुण वय आहे ना, तरुण वयात चालतं, आपण नव्हती का थेरे केली तरुण वया? तुमची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. चला चला, काय आता नाही, आता नाही, आता नाही, मुद्दाम आलो होतो, म्हटलं मुलगी डोळ्या खालून घालावी, पाहिली तुमची मुलगी पसंत आहे, डोळ्या पसंत आहे ना, जरा बारीक आहे नाही, चवळीतली शेंगच. हो बसा, हा मी चहा आणते, चांगलं साजूक तुपाचा गोड शिरा करून आणते. मामांची डायबिटीसची वेळ आहे. चालेल म्हणून काय विचारता, आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची. शिरा खा, श्यामचे वडील खा, वडील आहेत ना मुलीचे घरात, ते कचेरीत गेलेत. असं होय, मला वाटलं घरातून पळून गेले का, कुठल्या ऑफिस मध्ये असतात ते? कलेक्टर कचेरी, डेप्युटी कलेक्टर आहेत. कलेक्टर कचेरी तर अजून येत असू दे, कलेक्टर अथोत, डेप्युटी कलेक्टर अथोत, रेंट कलेक्टर अथोत, तिकीट कलेक्टर अथोत, मुलगी पठंत, मुलगी पठंत, बंगला हलतो आहे. शिपायांपासून कलेक्टर पर्यंत सगळे मामांना कॅप्टन. पवई लेक आहे. फदक फदक कापतात, कापतात, फदक 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 कापतात, फदक कापतात. तुरी नका टाकून ना इश, बलतेच विरोधी आहात तुम्ही. कापतात म्हणजे घाबरतात. अच्छा अच्छा अच्छा, फार कडक दिसतात तुमचे. सरकार त्यांच्यावर खुश असेल, खुश असेल म्हणजे काय आहे, खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना सब कामाबद्दल. जीप पडेल खाली. अगं नुसतं सांगतेस काय, आणून दाखव ना त्यांना. जीप जा, फाईल फाईल. तुम्ही गेली 2 वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना. मुलगा नाही काय त्यांना? अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते. तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता, पार पाण्यात पाहिजे त्यांना, चांगली खोड मोडली मेल्याची, सस्पेंड झाला. मामा कपाटा सकट फाईल आली, मुलगी आली तुमची. बघा बघा, गाडीला इकडनं कसं गाण्याचं तेवढं बघ, बघतो जरा सांग. काय झालं? काय नाही, काय दोन झाड्या, दोन सुंदर तरुणींना पाहिलं की मामाना असं होत. तुम्ही असं करा, हळद हिंग गरम मसाला, हा गरम मसाला नाही, हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा, लगेच बरं वाटेल. जा 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 जा, मामा असं कसं झालं? मामा मामा उठा, मामा मामा असं कसं झालं? मामा डोळे उघडा, मामा मामा उठा, मामा बाबा मामा उठले. काय झालं ते मी इकडे जिवंत आणि काय चाललं तुझं? चुप तू इकडची खिंड लढव, मी तिकडची खिंड लढव. जगलो वाटलं तर परत भेटू. मामी आपला काकू घाई करू नका, हळद टाकाच आणि वर थोडा गरम मसाला टाका. सापडलं रे, सापडलं 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 रे सापडलं. आता इथून सटकायचं कसं ते बघा. त्याचा अर्थ काय मला तरी कुठं माहिती, समजतोस काय तू स्वतःला? भाताचा मस्तो, भाताचा भाताचा भाता झालं काय? काय आहे ही हळद आणि मध? तुम्हीच प्या. हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे, तुमची मुलगी एसएससी ला नापास झाली. अगो बाई, हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फाईलीत घातलं? अहो मामा, नो 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 नो, एसएससी ला नापास झालेली मुलगी आम्हाला सोचणार नाही. अहो पहिला जर तिचं नाव कशी तो थोबड फोडीन, फाशी दिल्यासारखी लढते. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.